सायबर गुन्हे रोखण्यासाठी दक्षता घ्या. लॉटरी, खरेदी विक्री, विदेशात नोकरी अशा ईमेल पासून सावध रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. कणकवली तालुक्यात खारीपाटणमध्ये जैनवाडी इथं पवन कावळे यांच्या कुटुंबातले 5 सदस्य पुराच्या पाण्यात मंगळवारी वरच्या मजल्यावर अडकले होते. चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्याने कणकवली तहसीलदार आरजे पवार आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून होडीच्या सहाय्याने या कुटुंबाला बाहेर काढून त्यांची सुटका केली. त्यांना जैन मंदिर इथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. इंटरनेटचा वापर काळजीपूर्वक करा. इंटरनेटवर व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्या. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. खारेपाटणसह संपूर्ण पंचक्रोशीत गेले 8 दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सुख नदीला पूर आल्यानं खारेपाटण गावाला पुराच्या पाण्यानं पूर्णपणे वेढा घातलाय. मंगळवारी खारेपाटण बाजारपेठ तसंच खारेपाटणमधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. दरम्यान खारेपाटणमध्ये जैनवाडी इथं पवन कावळे आणि त्यांच्या कुटुंबातले 5 सदस्य वरच्या मजल्यावर अडकून राहिले होते. चारही बाजूने पाण्याने वेढा दिल्यानं कणकवली तहसीलदार आरजे पवार आणि महसूल खात्यानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून बोटीनं या कुटुंबाला बाहेर काढलं. त्यांना जैन मंदिर इथं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्यात 3 आणि 9 वर्षांच्या मुलाचा समावेश होता. मंगळवारी संध्याकाळी 5:30 नंतर हा थरार सुरू होता. पाण्याचा प्रवाह असतानासुद्धा त्यांच्या घरापर्यंत बोट नेण्यात आणि त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. खारेपाटणमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना तातडीनं बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन विभागाकडे असलेली यंत्रणा आमदार नितेश राणे यांनी पाठवून दिली. दुपारी 3:30 वाजता खारेपाटण इथं बचाव कार्य करणारं पथक पोहोचलं. या पथकामध्ये राजापूर तालुक्यातल्या जैतापूरमधल्या अणसुरे पंगेरीवाडी इथले युवक आशिष पाटील, किशोर पंगेरकर, कालिदास पंगेरकर, नितेश कांबळी, अक्षय पंगेरकर आणि श्रेयस पडवळ या युवकांचा समावेश होता. या कामी जैतापूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणनावचे राजापूर प्रतिनिधी सचिन नारकर यांनी सहकार्य केलं. त्यांनी या युवकांना खारेपाटण इथं पाठवून दिलं. या युवकांना अणसुरे गावातले सामाजिक कार्यकर्ते शिरीष पंगेरकर यांनी प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. कोणताही मोबदला न घेता या युवकांनी सुखरूप त्या कुटुंबाला बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवलं. या यशाबद्दल प्रभारी तहसीलदार आरजे पवार यांनी सचिन नारकर तसंच या धाडसी तरुणांचे आभार मानले. त्यांच्या या धाडसामुळे जैतापूर परिसरात युवकांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. श्रीमती नीता निळकंठ कावळे, प्रीती प्रवीण कावळे, निवास पवित्र कावळे, निधी पवित्र कावळे, संतोष विजय डोरले अशी वाचवलेल्या व्यक्तींची नावं आहेत. यावेळी कणकवलीचे तहसीलदार आरजे पवार, मंडळ अधिकारी मंगेश यादव, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, तलाठी रमाकांत डगरे, दिलीप तळेकर, रत्नप्रभा वळंजू, तृप्ती माळवदे, सरपंच रमाकांत राऊत, संदेश धुमाळे, मंगेश गुरव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अस्मिता गिडाळे, कोकण नाव, वैभववाडी. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.